नवी मुंबईतील भारतीय जनता पार्टी आणि गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं कोल्हापुरातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्याचं वाटप करण्यात आलंय यावर्षी कोल्हापूरसह कोकणाला महापुराचा मोठा तडाखा बसला अशावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदा पाटील यांच्या आदेशानुसार पूरग्रस्त नागरिकांना भाजपच्या वतीनं मदत साहित्य दिलं जात महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्याचं अपरिमित नुकसान झालंय अनेक लोकांच्या घरात पाणी शिरल्यानं प्रापंचिक साहित्याचीही प्रचंड हानी झाली आहे अशावेळी नवी मुंबई भाजपा आणि गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं कोल्हापुरातील बापट कॅम्प परिसरातील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आलाय एरोलीचे प्रथम आमदार संदीप नाईक यांनी पुढाकार घेऊन गणेश नाईक माजी खासदार संजीव नाईक यांच्या सहकार्यातून कोल्हापुरात मदत मोहीम राबवली सामाजिक कार्यकर्ते राजेश मढवी सुदर्शन जिरगे निकेतन पाटील दीपक पाटील प्रशांत भोईटे आज कोल्हापुरात आले देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव दिलीप मैत्राणी आजम जमादा यांच्या उपस्थितीत बापट कॅम्प परिसरातील पूरग्रस्त नागरिकांना बादली टॉवेल चादर चटई बिस्किट पुडे, मिनरल वॉटर भांडी यांचं वाटप करण्यात आलं यावेळी सुनील चव्हाण रवींद्र मुदकी अभिजित शिंदे दिलीप बोंद्रे तानाजी निकम संदीप कुंभार उपस्थित होते